हमारे स्वानन न्यूज चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाइए और देखिए स्वानन न्यूज के वीडियो सबसे पहले आपके मोबाइल स्क्रीन पर। नमस्कार, मैं रोहित कुरिल, स्वानंद न्यूज में आपका स्वागत है। चर्चा तो होगी। शनिवार को बारिश के कारण उल्लासनगर महापालिका का जलपूर्ति विभाग घरों में पानी नहीं पहुंचा पाया, मगर सच क्या है और पानी कब आएगा यह जानने के लिए जलपूर्ति विभाग के कार्यकारी अभियंता कलाई सेल्वन से बात की गई। MIDC चा राव वॉटर पंप हाउस है ना, तिथा एका ठिकाणी नाला सफाई ठेकेदारने काम करताना केबल तुटलेला आहे। हॅलो, ते केबल फॉल्ट झालेला आहे, तो केबल खरीद करून त्यांनी करणारच आहे। इन द मेन टाइम ते दुसरा जे फीडर होतो त्यांच्या अल्टरनेट स्टँड बाय, तो फीडर चालू करून दोन पंप सुरू केलेला आहे त्यांनी, आता 4 वाजेपासून। मग उद्या वेळेवर पाणी येईल का? हा, थोडेसे कमी मिळेल, पण ते सुरू झालेलं आहे। आता उद्या पूर्णपणे चालू करायला त्यांना उद्याच केबल ते आणून त्यांनी उद्या लावणार आहे। ओके, म्हणजे आज किती वाजता पंपिंग सुरू झाली आहे? 4 वाजेपासून सुरू झालेलं आहे। 4 वाजल्यापासून? ओके, मग आता पहिला म्हणजे एक एक करून प्रत्येक टाकीला पाणी सप्लाय जाईल का? हो। ओके, म्हणजे उद्या किती वाजेपर्यंत सुरू होईल, होण्याचे चान्सेस आहेत? उद्या सुरू होऊन जाईल म्हणजे दुपारपर्यंत। हमारे स्वानन न्यूज चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाइए और देखिए स्वानन न्यूज के वीडियो सबसे पहले आपके मोबाइल स्क्रीन पर।